तीन लॉज तरी पाठ करायला सांगितलं होतं, ऍटलीस्ट सोबत पाठ करायला सुरुवात करा. हायजनचा दुसरा ऍप्लिकेशन आपण बघूया, ज्या ठिकाणी आपण काल रिफ्लेक्शनचा बघितलं होतं, आज आपण सुरू करणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऍट ए प्लेन बाउंड्री बिटवीन टू मीडिया. आता आपण या ठिकाणी एक बाउंड्री लाईन काढू, पीक्यू एक बाउंड्री आहे ज्या ठिकाणी दोन मीडियम वेगवेगळे असणार. इथन जे वर आहे ते एअर मीडियम आहे, खाली जे आहे डेन्सर मीडियम. एअर मीडियम मधलं वेलोसिटी, ते वेलोसिटी ऑफ लाईट V1 असणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N1 असणार आहे. डेन्सर मीडियम मधलं वेलोसिटी ऑफ लाईट V2 आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स N2 आहे. समजा या पॉइंट पासून एक लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल व्हायला लागली, मीन्स आपण याला एक इथे इन्सिडेंट केला, इथं ई हा एक रे इन्सिडेंट केला ऍट पॉइंट ए ला, याच्याच वेव फ्रंट हा दुसरा रे एफ, याच्यामध्ये हे जे आहे ते वेव फ्रंट हा बी पॉइंट, हे वेव फ्रंट ह्या रेला परपेंडिक्युलर असतो. काय करतोय बघा, एक रे इथल्या एक पॉइंटला वेव ट्रॅव्हल होते, ई हे ए पॉइंटला रीच होत आहे म्हणजे प्लेन बाउंड्रीला रीच होत, त्यावेळेस एफ हा बी पॉइंट पर्यंत पोहोचतो. बी पासून सी पॉइंटला येण्यासाठी याच्यातली जी वेलॉसिटी आहे ते V1 आहे, याच्यातला टाइम जो आहे ते टी आहे. आता आपण हे रिफ्रॅक्ट होणार म्हणजे या मीडियम मध्ये हे समजा अशा पद्धतीनं वेव्स रिफ्रॅक्ट होत आहे. आपण काय केलं, इथल्या एका वेव्हला याला टँजेंट ड्रॉप करू, आपण इथे टँजेंट ड्रॉप केलं आणि मी इथं हा रिफ्रॅक्ट झालेला आपण याला पहिल्यांदा मी इथे एक नॉर्मल ड्रॉ करतो पॉइंट ए ला. एक नॉर्मल आपण काय केलं इथे ड्रॉ केला आणि इथं रिफ्रॅक्ट झालेला रे याला सेम पॅरलल रे आपण या ठिकाणी ड्रॉ करू. हे जी एच आणि हा जो पॉइंट आहे हा परपेंडिक्युलर हा डी पॉइंट आहे. इकडे पूर्ण लक्ष द्या, हे जे आहे आपल्याला एफ हा बी पर्यंत लावता, बी टू सी हा जो टाइम आय सेट टाइम हा टाइम सेम इथं कव्हर करतो या ठिकाणी ए टू डी ला. नॉर्मल सोबत इथं लिहितो मी एन एम, हे नॉर्मल सोबत इथं हे इन्सिडेंट अँगल आय, हे इन्सिडेंट अँगल आय असणार आहे. हा जो आहे तो रिफ्रॅक्टेड अँगल आहे नॉर्मल सोबतचा, आई काय आहे रिफ्रॅक्टेड अँगल आहे. ए सी हे सेम कॉमन आहे याला. आता जे कम्प्लीट थेरी सांगणार आहे ती थोडी प्रॉपर आणि नीट लक्ष द्या. याच्यामध्ये आपण काय काय केलंय, काय काय रेज काढले, कसं ट्रॅव्हल झालेलं आहे आपल्याला
न्यूटनने काय सांगितलं होतं आणि काय कंक्लूड करायचंय का आपल्याला. न्यूटनने सांगितलं होतं एअर मधली वेलोसिटी लाईटची ही कमी आहे. ओके, कोणापेक्षा? डेन्सर पेक्षा. म्हणजे इन शॉर्ट वेलोसिटी ऑफ लाईट ही डेन्सर म्हणजे जास्त आहे असं कोणी सांगितलं? न्यूटनने. बट ऍक्च्युली हे बरोबर आहे का? नाही आहे. कोणी? हायगेनने काय सांगितलं? डेन्सर मीडियम मध्ये जी वेलोसिटी आहे ती कमी आहे. कोणापेक्षा? एअर पेक्षा. म्हणजे वेलोसिटी कुठे जास्त झाली? वेलोसिटी जास्त कुठे झाली? एअर मीडियम मध्ये. वेलोसिटी ऑफ लाईट ही एअर मीडियम मध्ये जास्त आहे कोणापेक्षा? डेन्सर मीडियम पेक्षा. दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आपल्याला इथं हे पण प्रूव्ह करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, स्नेल सॉ इथं प्रूव्ह करायचं आहे. बस स्नेल सॉच्या आधी इथं मी काय सांगतोय बघा, त्याचे रेज आहे इथं, ई एक रेज आहे, हा एफ एक रेज आहे. दोन्ही आपण इथं वेव्ह फ्रंट आहे तसं पॅरल आपण इन्सिडेंट केलं. ई हा मी इथं लिहितो एअर मीडियम. एअर मीडियम मध्ये काय काय कन्सिडर केले आपण? एअर मीडियम हे वरचं जे एअर मीडियम आहे. एन वन हे काय आहे? एन वन हे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस इन कुठ एअर. व्ही वन काय आहे? वेलॉसिटी ऑफ लाईट कुठं आहे बघा ना, एअर मध्ये आय. ते काय इन्सिडंट अँगल. आणि आर काय आहे? रिफ्रॅक्टेड अँगल. बघा ना, नॉर्मली आपण इयत्ता 11 मध्ये पण शिकलो एन इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस इक्वल टू सी अपॉन व्ही असतं. velocity of light in vacuum divided by velocity of light in particular medium, that is called as a refractive indices. already shiklo apan. but atta itta kay air madhe mag kiti asnar hai ti refractive indices air madhe kiti hai? tar ti n1 barobar c upon v1 itki hai. te kutha hai? air madhe. मग आता आपण डेन्सर मीडियम मध्ये बघू. डेन्सर मीडियम मध्ये आपण काय काय कन्सिडरेशन केलं? एन टू हे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस कुठे रे? इन डेन्सर मीडियम. व्ही टू काय बघा, वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. मग इथलं रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस किती आहे? एन टू बरोबर सी अपॉन व्ही टू इक्वेशन टू. दोन्ही इक्वेशनला मी डिवाइड करतो. जर डिवाइड केलं तर मला काय मिळतं बघा, एन वन अपॉन एन टू बरोबर दोघाला डिवाइड करतो, डिवाइड इक्वेशन वन बाय टू. काय येतं? सी अपॉन व्ही वन सी अपॉन व्ही टू. सी सी कॅन्सल झालं. एन वन अपॉन एन टू बरोबर व्ही टू अपॉन व्ही वन हे इक्वेशन नंबर आपण देऊया 3. हे इथं लाईटचं काय नाही, आपण इथलं एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथलं एक, हे दोन्ही मीडियम मधलं एन वन अपॉन एन टू इक्वल टू व्ही टू अपॉन व्ही वन हे काय झालं? हे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सेस काढल्या दोन्ही मीडियमचं रेशो मध्ये. मग आता काय केलं आपण? आता ही लाईट इन्सिडेंट केलं, हे लाईट इथं इन्सिडेंट केलं. बी हा सी ला पोहोचेपर्यंत ए हा डी वर आला. परत एकदा, बी हा सी पर्यंत पोहोचेपर्यंत ए ला ए हा डी वर आलाय. रिफ्लेक्शन मध्ये डिस्टन्स सेम होत. रिफ्लेक्शन मध्ये रिफ्रॅक्शन मध्ये टाइम सेम आहे. बीसी ला जेवढा वेळ लागतोय तो सेम वेळ एडी ला लागतोय. ई हा ए वर ऑलरेडी पोहोचलाय, तोपर्यंत एफ हा बी पर्यंत आलाय. बट बी हा सी पर्यंत जाईपर्यंत ए हा निघून गेलाय ए टू डी पर्यंत आलाय. मग इथून पुढे हे दोन्ही कसे आले? पॅरलल आले. हे टिल्ट झालं आणि हे रिफ्लेक्शन नॉर्मल सोबत,
हे रिफ्लेक्शन इंसिडेंट नॉर्मल सोबत दाखवले हे आय इंसिडेंट अँगल आहे इथं आय इंसिडेंट अँगल आहे हे रिफ्लेक्टेड अँगल आहे एवढं तुम्हाला लक्षात आलं का बघा इथंपर्यंत काय अवघड आहे का काही समजलं नाही का असं आहे का बघा मग याच्यावर आपण एअर मध्ये बघितलं एन वन व्ही वन एन वन बरोबर सी अपॉन व्ही वन डेन्सर मध्ये बघितलं एन टू व्ही टू एन टू बरोबर सी अपॉन व्ही टू दोन्ही इक्वेशनला आपण डिवाइड केला एन वन अपॉन एन टू बरोबर सी अपॉन व्ही वन सी अपॉन व्ही टू सी सी कॅन्सल झालं एन वन अपॉन एन टू बरोबर व्ही टू अपॉन व्ही वन चलो ठीक आहे मग आपण फ्रॉम फिगर कॅन आय सेड हिअर इन अँगल सी ए बी सी विच इज द 90 डिग्री अँगल ए बी सी बी इज द 90 डिग्री हे 90 च्या अपोजिटचं हे एसी काय असतं रे हायपोटेनियस असतं मग आता आपल्याला याच्यामध्ये मला वापरायचं आहे साईन आय तुम्हाला आय दिसतं इथं साइन आय बरोबर तुम्ही मला सांगू शकता का बघा साइन आय बरोबर अपोजिट अपॉन हायपोटेनियस अपोजिट काय आहे बाबांनो अपोजिट त्या ठिकाणी बी सी अपॉन काय आपल्याकडे बी सी अपॉन ए सी बी सी अपॉन ए सी साइन आय इक्वल टू ए बी सी किती आहे बीसी हे डिस्टन्स व्हीटी काय म्हणजे बीसी याच काय व्ही वन टी अपॉन ए सी आता इथं जर बघितलं देअरफोर त्याच ट्रायंगल मध्ये दुसऱ्या एडीसी मध्ये बघा एडीसी मध्ये याला इक्वेशन नंबर देऊन टाकूया आपण पुढचं इक्वेशन देऊया चार नंबर इक्वेशन देऊया एडीसी मध्ये बघा एडीसी मध्ये ए डी सी ए डी सी मध्ये जर तुम्हाला बघितलं पुन्हा तिथं मला सेम साइन आर बरोबर साइन आर बरोबर अपोजिट काय मला ए डी अपॉन ए सी अपोजिट अपॉन हायपोटेनियस देअरफोर साइन आर बरोबर एडी किती आपल्याकडे व्ही टू टी अपॉन ए सी तुम्हाला लक्षात येते का आपण व्हेलॉसिटी वेगळी आलेली आहे कारण आपल्याला मेन काय दाखवायचं आहे एअर मध्ये व्हेलॉसिटी जास्त असते कोणापेक्षा डेन्सर पेक्षा मग हे आपल्याला प्रूफ करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला स्नेल्स लॉ प्रूफ करायचा आहे स्नेल्स लॉ जर प्रूफ झाला तर हे आन्सर आपल्याला भेटतं ओके सो देन इथं बघा याला इक्वेशन नंबर मी पाच देतो हे चार आणि पाच ला आपण डिवाइड करू डिवाइड इक्वेशन फोर अँड फाईव्ह बघा साइन आर बरोबर काय आहे व्ही वन टी अपॉन ए सी व्ही वन टी अपॉन ए सी इथं काय व्ही टू टी अपॉन ए सी ते ए सी कॅन्सल होत त्यातला हा टी कॅन्सल झाला रिमेनिंग काय राहिला देअरफोर साइन आर बरोबर व्ही वन अपॉन व्ही टू इक्वेशन नंबर सिक्स बस स्नेल्स लॉ आपल्याकडे काय स्नेल्स लॉ काय सांगतो सांगा स्नेल्स लॉ इज अने स्नेल्स लॉ एन वन साइन आर बरोबर एन वन साइन आय इक्वल टू एन टू साइन आर हा स्नेल्स लॉ मी थोड्या डिवाइड मध्ये लिहितो एन वन अपॉन किंवा त्या साइन आय आर ला इकडे म्हणतो साइन आय अपॉन साइन आर बरोबर एन टू अपॉन एन वन चेक साइन आय याला इकडे आणलं साइन आय अपॉन साइन आर दॅट इज मीन बाय एन टू अपॉन एन वन एन टू एन वन इकडे पाठवलं याला इक्वेशन नंबर पुढचं देतो सातवर थोडासा ऑब्झर्वेशन करायला चालतो
साइन आय अपॉन साइन आर वी वन अपॉन वी टू साइन आय अपॉन साइन आर एन टू अपॉन एन वन फ्रॉम इक्वेशन सेवन एंड सिक्स कैन आई राइट हियर एन टू अपॉन एन वन इक्वल टू वी वन अपॉन वी टू सी इक्वेशन थ्री एंड एट सी इक्वेशन थ्री एंड एट थ्री आणि एट हे ऑलरेडी आपल्याला माहित आहे एन वन अपॉन एन टू त्याला रिवर्स करू ना एन वन अपॉन एन टू म्हणजे ते काय होईल व्ही टू अपॉन व्ही वन फ्रॉम इक्वेशन वन एंड टू वी कॅन इझिली सेड स्नेल्स लॉ इज ट्रू हेन्स स्नेल्स लॉ इज ट्रू फ्रॉम इक्वेशन किती नंबर आहे थ्री अँड एट are the same then Snell's law is true so can I say here incident angle is greater than the refracted angle repeat incident angle is greater than the refractive angle refractive also म्हटलं मी not reflection दुसरा velocity of light in air medium is greater than the velocity of light in a denser medium tisra wavelength in the first medium air medium is greater than the wavelength in the denser medium chautha स्नेल्स लॉ तर आपण प्रूफ केलाय हे इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे बोथ आर इन द डिफरंट प्लेन रिफ्लेक्शन मध्ये काय होतं बोथ आर इन द सेम प्लेन इन्सिडंट रे काय म्हणलं मी इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर इन डिफरंट प्लेन और डिफरंट मीडियम असं म्हणतो मी डिफरंट मीडियम बट अपोजिट साइड टू द नॉर्मल नॉर्मलच्या या साइडला आणि या साइडला अपोजिट साइड टू द नॉर्मल कन्क्लुजन लक्षात यायला लागले का बघा याच्यावर आपण काय काय कन्क्लूड करतोय ओके ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फक्त एवढा बदल होता इथं हे उलट सांगितलं होतं कोणी न्यूटन याच्यामध्ये करेक्टेड केलं इथं इन्सिडेंट अँगल इज ग्रेटर दॅन द रिफ्रॅक्टिव्ह अँगल आपण स्नेल्स लॉ प्रूव्ह करणं म्हणजेच काय सांगणं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आपण प्लेन बाउंड्री बिटवीन द टू मीडियाचं एक्सप्लेनेशन आणि याच्यावरून हे सगळं कुटाणा करून आपल्याला हे सांगणं हे कन्क्लूड करणं याच्यावर एवढं तुम्हाला हे रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेसचं हे कम्प्लीट लक्षात आले का बघा हे प्रॉपर डायग्राम सुद्धा काढायची आहे या हायजन आणि या हायजनचे दोन ऍप्लिकेशन इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पुढे पण आहेत पुढे पण बरेच काय आहेत परत दुसरे सायंटिस्ट घुसलेत पण सध्यापुरतं हे इम्पॉर्टंट आहे ओके राईट